हद्दवाढीला विरोध करण्यासाठी 26 जानेवारीच्या ग्रामसभेत गावांनी ठराव करावा आणि हद्दवाढ विरोधातील आंदोलनाची दिशा सर्व गावांना विश्वासात घेऊन येत्या 2 दिवसात जाहीर करण्याचा निर्णय आज झालेल्या हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी अनेक गावांनी हद्दवाढीला तीव्र विरोध दर्शवल्यानं हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचं घोंगडं गेली अनेक वर्ष भिजत पडलंय. पहिल्या टप्प्यात 42 गावांच्या हद्दवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता. मात्र याला विरोध झाल्यानंतर हद्दवाढीचा प्रश्न प्रलंबित राहिला. काही दिवसांपूर्वी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी हद्दवाढीचा प्रस्ताव नव्यानं सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महानगरपालिकेनं 18 गावांच्या हद्दवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दिलाय. मात्र हद्दवाढीत प्रस्तावित गावांनी याला विरोध दर्शवत पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय. हद्दवाढीला विरोध म्हणून आज हद्दवाढ विरोधी कृती समितीची शेकाप कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अनेक गावांनी हद्दवाढीला विरोध केला. गावांचा विकास चांगल्या पद्धतीनं होतोय, त्यामुळे आम्हाला हद्दवाढीची गरज नसल्याची भावना अनेकांनी या बैठकीत व्यक्त केली. दरम्यान हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांनी 26 जानेवारीच्या ग्रामसभेत विरोधाचा ठराव करावा असं आवाहन माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी केलं. येत्या 2 दिवसात हद्दवाढीत प्रस्तावित गावातील सरपंचांसोबत चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याचं माजी आमदार पवार पाटील यांनी सांगितलं. ही कृती समिती पुढला आराखडा तयार करून ह्याला विरोध करायचा का काय, त्या हद्दवाढीला समर्थन करायचं याचा उद्या निर्णय करेल. आणि त्यावेळेला आम्ही पत्रकार बैठक घेऊन आमच्या सगळ्यांचा विचार करून आम्ही तुम्हाला आमचं काय पॉलिसी आहे या संदर्भामध्ये आमच्या लोकांची विश्वासात घेऊन आम्ही करू. आम्ही आपलं कोणतरी म्हणतंय किंवा कोणतरी सांगतंय म्हणून आम्ही ही हद्दवाढ विरोधी कृती समिती काम करत नाही. ती सगळ्या गावांना सगळ्या लोकांना समजावून घेते आणि त्यांच्या मताला दाद देण्याकरता म्हणून जे काही प्रयत्न करावे लागत असतील ते आम्ही सगळे मिळून कसोशीनं करतोय. बैठकीला उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, बालिंगा, कळंबा, वडणगे, मोरेवाडी, पाचगाव, गांधीनगर, शिरोली यासह इतर गावातील प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांनीच हद्दवाढीला विरोध करत कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढीमध्ये समाविष्ट न होण्याचा निर्णय घेतला.